छोटा टपाल मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला कॉलेजच्या काही ठळक घडामोडी। रिक्षा व टॅक्सी चालकांना लॉकडाऊन काळात दरमाह 10,000 रुपये देण्यासाठी निवेदन। ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशांकराव विलास भालेराव बाळा कांबळे यांनी रिक्षा टॅक्सी चालकांना न्याय देण्यासाठी कृती समिती स्थापन केली आहे। त्याच्या आदेशानुसार कल्याण रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समिती स्थापन केली असून अध्यक्ष विलास गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांचे प्रतिनिधी एकत्रित येऊन महात्मा फुले पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले। तसेच प्रत्येक रिक्षा फॉर्म भरण्यात आले। यावेळी कृती समितीचे अध्यक्ष विलास गायकवाड, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर सोनावणे, उपाध्यक्ष निलेश व्यवहारे, सचिव राहुल वारे, सहसचिव सदाशिव सोनावणे, खजिनदार विल्सन कालपुंड, कैलास पाडसे, विनय मोरे इत्यादी उपस्थित होते। यावेळी अध्यक्ष विलास गायकवाड यांनी सांगितले की कृती समितीकडून जिल्हा अधिकारी पोलीस आयुक्त यांना आम्ही निवेदन दिली आहेत। आमच्या प्रमुख मागण्या लॉकडाऊन काळात रिक्षा टॅक्सी चालकांना 10,000 रुपये देण्यात यावे, कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात यावी इत्यादी आमच्या मागण्या असून सर्व रिक्षा चालकांचे फॉर्म भरण्याचे काम सुरू केले आहे। कृती समितीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे विलास गायकवाड यांनी सांगितले। कृती समितीमध्ये रिपाई, आठवले गट, वाहतूक आघाडी, आदर्श राष्ट्रवादी संघटना, न्यू एकता संघटना, आप रिक्षा टॅक्सी संघटना, रिपाई रिक्षा युनियन, कल्याण पूर्व व पश्चिम, भाजपा वाहतूक संघटना, रयत वाहतूक संघटना इत्यादी संघटना सहभागी झाल्या आहेत। टिटवाणूसाठी व्हिडिओ अटॅशी दिष्टपाल। कल्याण रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून आज आम्ही महात्मा पोलीस स्टेशन इथे निवेदन दिलेलं आहे की संपूर्ण कल्याणचे जे रिक्षा चालक आहेत त्या रिक्षा चालकांना लॉकडाऊनमध्ये खूप हाल अपेक्षा, गेली 5-6 महिने ते सोसलं, ते घरात बसले, अतिशय उत्पन्नाचं साधन बंद झालं असताना कर्जबाजारी झालेला आमचा रिक्षा चालक त्याच्यामागे बँकेचं, त्याच्यामागे सावकारांचा, त्याच्यामागे पोटापाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे। आणि म्हणून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे परिवहन मंत्री आणि जी परब साहेब यांनी या रिक्षा टॅक्सी चालकांसाठी आर्थिक तरतूद करून प्रति महिना 10,000 रुपये द्यावा ही मागणी संपूर्ण महाराष्ट्रात होत असताना सन्माननीय शशांकराव साहेब, विलासजी भालेकर साहेब यांनी कल्याणमध्ये आमच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे आणि आम्ही राष्ट्रवादी रिक्षा युनियन, रयत रिक्षा युनियन, आप रिक्षा युनियन, न्यू एकता आणि भाजप आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं त्या ठिकाणी आज इथं कृती समिती करून आम्ही मागणी करत आहोत। आणि प्रत्येक रिक्षावाला हा फॉर्म आपला वैयक्तिक भरून त्याच्यामध्ये त्याचं नाव, लायसन नंबर, बॅच नंबर, परमिट नंबर आणि ही मागणी आम्ही मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे ही पोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत, ज्याची सुरुवात आज झाली आहे। म्हणून आम्ही निवेदन घेऊन ACP साहेब आणि महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन घेऊन आलो होतो आणि हे फॉर्म आम्ही आत्ता सर्व रिक्षा चालकांना वाटणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांनी या फॉर्मचा विचार करून आम्हाला हे मदत मिळावी या मागणीसाठी आम्ही आज या 2-3 दिवसात मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहोत। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।